नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेनेचे नवंबर जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रावती रुग्णालयात भव्य मुफत हृदयरोग शिबिर आयोजित करण्यात आलेले। या शिबिरामध्ये 537 नागरिकांनी नोंद केली आहे। ज्या नागरिकांच्या शरीरामध्ये दोष आढळून आलेला आहे अशा नागरिकांना या ठिकाणी मोफत उपचार केला जाणार असल्याचे इंद्रावती रुग्णालयाचे व्यवस्थापक शंकर चव्हाण यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले। काही रुग्णांच्या चाचण्या केलेल्या आहेत, अशा रुग्णांची प्रतिक्रिया सुद्धा प्रबोधन दिशेच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। या शिबिराचे उद्घाटन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते विजय महाटा यांच्या हस्ते करण्यात आले। जी, मैं यादव नगर से आया हूँ, एमआईडीसी रोड। हमारे अब्दुल भाई जो हैं उनको अटैक का कुछ ऐसा मसला हुआ था, वो मस्जिद का कुछ काम कर रहे थे तो उनको पसीना आया और वो चक्कर आ गया, तो हम लोग घर पे लेके गए। फिर घर पे मतलब अपने आप से वो बेकाबू हो गए। फिर हम लोग रिक्शे में लाद के यहाँ इंद्रावती में लेके आए, तो यहाँ के डॉक्टर ने देखा तो बोले कि हार्ट अटैक का मसला है। तो कहा इसमें 2-2.5 लाख का प्रोसेसर है, तो हम लोग के पास उतना पैसा था नहीं। तो अब्दुल भाई चौगले साहब पहचानते हैं उनको, उनका नंबर किसी के ज़रिए से मिला, तो साहब से बात हुई, साहब से फिर बात डॉक्टर से कराई हमने, फिर डॉक्टर साहब ने एडमिट किया। फिर उसके बाद जो उनका प्रोसेसर था ट्रीटमेंट का उन्होंने किया, उसके बाद फिर बोले एंजियोग्राफी करना है और पैसा लगेगा। फिर साहब से हमने बात किया तो साहब ने कहा कि डॉक्टर को बोलो जैसा भी रहेगा हम करते हैं, आप अपना काम चालू कीजिए, जो भी ट्रीटमेंट है कीजिए। तो फिर साहब से बात हुई तो फिर अपना एंजियोग्राफी या एंजियोप्लास्टिक जो होता है उन्होंने डॉक्टर साहब लोगों ने मिलके किया। 2-2.5-3 घंटे का प्रोसेसर था, बहुत अच्छे से हो गया। ये हमारे चौगले साहब की देन है जो आज हम अपने मरीज को बचा सके। नमस्कार, मैं राजीव गुरविंदराम भगत, मैं राहणारा ऐरोली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने जे आपल्या चौगळे साहेबांनी जे हा शिबिर घेतला संपूर्ण याचा मेडिकल कॅम्पचं, त्याचा खरंच ह्या जनतेला खरं खूप मोठा आधार आहे। कारण की आज माझं या ठिकाणी हृदयाची एक जो तपासणी झाली आहे त्याला एंजियोग्राफी म्हटलं जातं। हे एंजियोग्राफी एक सामान्य माणसाला परवडणारा खर्च नाही आहे, तरी पण आज खरंच देवाच्या कृपेने ह्या माध्यमातून बरेच अशा गोरगरिबांचे ना सेवा म्हणून खूप मोठं कार्य ह्या मुख्यमंत्रीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घडलेलं आहे। आणि मी खरंच म्हणून इंद्रावती हॉस्पिटल आणि चौगळे साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना आभार याबद्दल मी करतो। पूर्वी मी असा कुठलाच मी तपासणी कधीच केली नव्हती, पण हा या ठिकाणी शिबिरामध्ये ज्यावेळी पहिल्या दिवशी आलो पण डॉक्टरांनी मला पुढचे स्टेज सांगितले आणि देवाकृपेने आज जे मला तपासणी झाली ती खरंच एक खूप मोठ्या संकटाची मला जाणीव पण कळाली आणि त्याच्या पुढचा उपचारही माझा चालू झाला। हो, एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे, एंजियोग्राफी आणि एक प्रकारची शस्त्रक्रियाच आहे। आता मला खूप रिलॅक्स वाटतोय, बरं वाटतं। इंद्रावती हे एक परिवारासारखं आहे आणि यांच्या इकडचे प्रत्येक सदस्यांचा किंवा डॉक्टर असो किंवा तुम्ही संस्थापक मंडळ असो हे सर्वांचा एवढा मोठा आधार असतो की विचारू नका। कारण कधी माझे बरेच नातेवाईक किंवा आमचे काही रिलेटिव्ह इकडे पेशंट म्हणून आलेत, पण त्यांनाही त्यांचेही उपचार
आणि सर्व सॅटिस्फाईड. म्हणून तर मी इंद्रावतीचं नाव असल्याकारणानेच मी या ठिकाणी माझ्या स्वतःचा मी मेडिकल चाचणी करतोय. नाहीतर असे बरेच ठिकाणी मी आरोग्य शिबिर पाहिलं पण मी कुठंच माझं कधी नाव नाही नोंदलेलं आहे. आणि मुख्यमंत्रीचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने खरंच हा पण मला साधून घेता आला. मी स्वतः आमच्या वृद्ध आश्रमचे बरेच पेशंट इकडे हॉस्पिटलला ॲडमिट असतात आमच्या इकडे, आणि त्यावेळी मी त्यांची सेवा पाहिलेली आहे. अत्यंत एवढं ते मनाला भावून घेतलेले आहेत ना की मी इकडचे डॉक्टर असो इकडची संस्था असो प्रत्येकांचं मी ऋणी आहे. आणि आज ह्याच विश्वासा निमित्ताने ना मी माझं स्वतःचं मेडिकल टेस्ट करायला ह्या हॉस्पिटलमध्ये मी तयार झालेलो आहे. नाहीतर आज ज्या एंजिओग्राफी माझं जे झालं आहे हे नॉर्मली जर मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करायला गेलो असतो तर 40-50 हजार रुपयाच्या आसपास हे माझा नुसता एंजिओग्राफीचाच माझा चार्ज झाला असता. आणि जर आता देवाकृपेने मला पुढचं माझं टळलं गेलेलं आहे, जर हॉस्पिटल एवढी तयारी होती की जर एंजिओप्लास्टी म्हटलं जर माझा 2-5 लाखाचा खर्च तेही माझ्या करायला तयार होतं. मी खरंच सांगतो हॉस्पिटल इंद्रावती हॉस्पिटल मुख्यमंत्री साहेब चौगळे साहेब यांचा सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. मी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रावती आणि चौगळे साहेबांनी जी आरोग्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं होतं आम्ही ते ऐकून इथे त्यांची तपासणी करण्यासाठी आलो आणि 3-4 तपासण्या केल्यावर त्यांनी यांना एंजिओग्राफीची सल्ला दिला होता. आज त्यांची एंजिओग्राफी सक्सेसफुली झाली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना काहीच आढळलं नाही आहे. तर याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि सगळ्या जनतेला ज्यांनी याचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून पण आभार व्यक्त करते आणि लोकांना हे करते की त्यांनी लाभ घ्यावा या सगळ्या गोष्टींचा. तुम्हाला जेव्हा हे कळलं तेव्हा तुम्हाला काय वाटतं? हे कळल्यावर आम्ही साहजिकच टेन्शनमध्ये होतो की एंजिओग्राफी सजेस्ट केलेली आहे तर काय होईल काय नाही होणार. कारण साधारण माणूस कसं एंजिओग्राफी म्हटलं की घाबरून जातो, हृदयाच्या बाबतीत हे जास्त जागरूक नाही आणि आता या कंडिशनमध्ये हृदयरोग भरपूर वाढलेले आहेत तर त्यासाठी आम्ही खूप घाबरलेलो होतो. पण आता सगळं झाल्यावरती रिपोर्ट्स कळाल्यावरती आम्ही रिलॅक्स आहोत. हे जे यांना एंजिओग्राफी सांगितली होती ती साधारण जनतेला परवडणारी नाही आहे. साधारण त्या टेस्टसाठी 40-45 हजार रुपये लागतात. इथे या शिबिरामध्ये ती मोफत करण्यात आली आहे. ती साधारण माणसासाठी त्याचा खूप चांगला उपयोग आहे. 9 तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त इंद्रावती हॉस्पिटलने चौगुले साहेबांनी आम्हाला थोडंसं प्रोत्साहन दिलं, त्यांनी आम्हाला गाईड केलं आणि त्यांच्या गाईडन्सनुसार आम्ही इकडे गरीब गरजू रुग्णांसाठी एक हृदयरोग कॅम्प आयोजित केला, म्हणजे स्पेशली कार्डिएक कॅम्प त्यासाठी आम्ही अरेंज केला. त्यासाठी मी 3 कार्डिओलॉजिस्ट आम्ही बोलवले आणि आमच्याकडे 3 फिजिशियन त्यावेळेस अवेलेबल होते. म्हणजे पूर्णपणे स्पेशालिटी लेवलचा जो कॅम्प असतो की जेणेकरून ज्याची सुविधा त्या विशिष्ट रुग्णांना मिळाली पाहिजे ह्या हेतूने तर कमी ॲडजस्ट केला. आता इथे इंद्रावती हॉस्पिटलला मी 2016 काम करतोय. आम्ही एरियाचे चीफ मेडिकल ऑफिसर आणि क्लिनिकल ॲडमिनिस्ट्रेशन करून करतो. तर ज्यावेळी कॅज्युअलिटीमध्ये पण मी सगळे पेशंट ॲडमिट करत असतो तर मॅक्सिमम आमच्याकडे जे पेशंट येतात तर कधी 45 वर्षाचे पेशंट आहे, 45 वर्षाचे पेशंट आहे, हार्ट अटॅक घेऊन येतात आणि पेशंटला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे किंवा त्यांनी पूर्वी कधी एंजिओग्राफी वगैरे न केल्यामुळे दुर्लक्ष केल्यामुळे हे पेशंटचे डायरेक्ट ब्रॉड डेड पेशंट ज्याला आम्ही बीडी पेशंट म्हणतो असे पेशंट आमच्याकडे बऱ्याचदा असे पेशंट आपल्याकडे येतात. आणि त्या दृष्टीने विचार करून चौगुले साहेबांनी आम्हाला सांगितलं असे पेशंट बरेच येत आहेत तर आपण एक प्रायोरिटी लेवलला सगळ्यांना सर्वसामान्य जनतेला जी कॉस्ट अफोर्ड होत नाही एंजिओग्राफी करण्यासाठी तर ते आपण करूया. वेगळं हायर सुपर स्पेशालिटी कॅम्प ज्याला आपण म्हणतो त्याचं आपण आयोजन करूया. तर त्या पद्धतीनुसार लगेच आमच्या मॅनेजमेंटने त्याला मान्यता दिली आणि हे साहेबांचं वाढदिवसाचं औचित्य आम्ही साधलं आणि चौगुले साहेबांनी आम्हाला गायडन्स केल्याप्रमाणे आम्ही 9 तारखेला कॅम्प आयोजित केला. मेगा कार्डिएक कॅम्प आम्ही ज्याला शेड नाव दिलं होतं तो कॅम्प अरेंज केला. त्यासाठी आम्हाला भरपूर हे मिळालं, प्रोत्साहन मिळालं, पेशंट पण भरपूर त्यासाठी आमच्याकडे आले. त्या दिवशी एकूण 537 म्हणजे 537 पेशंटनी आमच्याकडे नोंदणी केली आणि त्यांचे चेकअप झालं हृदयाचं. त्यापैकी 87 पेशंटचे 2D एको केले आणि त्याच्यामध्ये
चार पेशंटची आतापर्यंत प्लास्टी झालेली आहे. काल चार पेशंटची प्लास्टी झाली, आज तीन पेशंटची एंजियोग्राफी झालेली आहे. आणि जे ज्या पेशंट नोंदणी केली आहे, जे जे पेशंट आम्हाला त्याच्यामध्ये पुढे इकोमध्ये काही प्रॉब्लेम वाटत आहे, त्या पेशंटची आम्ही एंजियोग्राफी करतो आहे. तर हा प्रोग्राम जो आहे आमचा पुढचा सप्ताहभर, पुढचा एक आठवडा हा प्रोग्राम चालणार आहे आमचा या सप्ताहामध्ये. आणि असं पण कुठलाही पेशंट हे कॅम्प संदर्भात चालू आहे, हे तर आम्ही करतो आहे. तर कॅज्युअलिटीमध्ये जोपर्यंत पेशंटचा हार्ट चालू आहे तोपर्यंत आम्ही पेशंटला लगेच आय सी यूमध्ये घेऊन त्याच्यावर पहिले उपचार करतो. किती पैसे आहेत का नाहीत बघतो त्याच्याकडे पै हा विचार आम्ही करत नाही. तर अशा पेशंटला आम्ही पहिल्यांदा वरती घेतो, त्याला प्रायमरी ट्रीटमेंट म्हणजे जी ॲक्च्युअल ट्रीटमेंट लागते सगळी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, ती सगळी ट्रीटमेंट आम्ही करतो. त्यातनं पण पेशंट बरेच कार्डिक पेशंट पटकन दाखवतात, ते बसल्या पेशंटला मेजर आहे म्हणजे दाखवतात, बेडवर टाकले दाखवतात. आणि ते सी पी आर देऊन किंवा बाकी त्याला डिफिब्रिलेटर बाबतचं शॉक वगैरे देऊन त्याला रिवर्ट करायचा प्रयत्न करतो. अशात पण बरेच पेशंट रिवर्ट झालेले आहेत आणि कित्येक पेशंटमध्ये जीव वाचले. आणि त्या आणि जर दुर्दैवाने एखादा पेशंट त्याच्यामध्ये दगावलाच आय सी यूमध्ये किंवा उपचार करताना वगैरे काही, तर फक्त त्याच्या आम्ही हॉस्पिटलची कुठलीही फी, कुठल्याही डॉक्टरची फी, कन्सल्टेशन आम्ही त्याच्यामध्ये घेत नाही. फक्त त्याला जे मेडिसिन वापरले गेलेलं आहे फक्त ते मेडिसिन त्यांच्याकडून रिप्लेस करून देतो. त्याच्यामध्ये फक्त फी, त्याच्यामध्ये हॉस्पिटल कुठलेही आर्थिक त्या पेशंटचं नुकसान होईल किंवा आर्थिक पेशंट त्याच्यामध्ये फायदा होईल असं असं हॉस्पिटल काय काम करत नाही. आणि त्याच्या या प्रकारे आम्ही सर्व्हिस देतो. आता हे आमचं दुसरं वर्ष आहे, मागच्या वर्षी आपण चौगले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सेम कॅम्प आपण अरेंज केला होता. त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांचं वाढदिवसाचं औचित्य साधून आपण हा कॅम्प अरेंज केला आणि याला अतिशय मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्त चांगला प्रतिसाद मिळाला. आणि आम्ही ते पुढे काम आम्ही पुढे आम्ही चालूच ठेवतो. आता जे 537 लोकांनी नोंद केलेली आहे त्याच्यामध्ये दर दिवशी अशी तपासणी होते का सगळ्यांच्या आता तपासणी झालेली आहे? हां नाही, आता त्याच्यामध्ये कसं त्याने मी स्लॉट केले, त्याच्यामध्ये रोज आम्ही काही लोकांना देतो, चांगला डेटा आमच्याकडे आहे कॉल देतो, त्याप्रमाणे आम्ही रोज तीन चार असं एंजियोग्राफी करत जाणार. आणि एंजियोग्राफीमध्ये एंजियोग्राफी केल्यानंतर आपल्याला समजतं की बाबा ब्लॉकेज कुठे आहे काय आहे. आणि जर अशा पेशंटला ब्लॉक असणार की लगेच त्याची फ्रीमध्ये त्याच लगेच एंजियोप्लास्टी पण करणार. एंजियोग्राफीमध्ये ब्लॉक आढळला लगेच स्टेंट टाकून ब्लॉक दूर करून त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम नाहीसा करण्याचा कमी करण्याचा प्रयत्न आम्ही लगेच करतो आणि चालू पण केलेला आहे. ऑलरेडी चार पेशंटची त्या स्कीममध्ये एंजियोप्लास्टी पण झालेली आहे. आता एनजीओ टूडीएको चालूच आहे, जसं स्क्रोटिंग जसं होईल त्याप्रमाणे त्यांचं पुढचं उपचार चालू राहते. सर, या ठिकाणी म्हणजे इंद्रावती रुग्णालयामध्ये बाळासाहेबांची शिवसेनाने इंद्रावती रुग्णालय रिसर्च सेंटरच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी भव्य असं एक हृदयरोग शिबिर आयोजित केलेलं. बरं, ऐरोलीकरांसाठी ती खरंच भाग्याची गोष्ट आहे, काय सांगाल आपण या संदर्भात? नमस्कार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 9 तारखेच्या वाढदिवसानिमित्त मान्य श्री विजय चौगुले साहेब व इंद्रावती हॉस्पिटल यांच्या वाढदिवसाच्या संयुक्त विद्यमानाने आपण जो आरोग्य शिबिर घेतला हृदयविकाराचा, त्यामध्ये ई सी जी असेल, टुडीको असेल, एंजियोग्राफी असेल आणि नंतर शस्त्रक्रिया एंजियोप्लास्टी जर ह्यातून काय डायग्नोस्टिक झाला तर त्यामध्ये आपण टोटल कालच्या शिबिरामध्ये आपण टोटल 537 लोकांनी त्याचा लाभ घेतला. त्यातून नवी मुंबईतील लोक असतील, पश्चिम महाराष्ट्रातून काही लोक आले, रायगड डिस्ट्रिक्टमधून काही लोक आले, पेनपाली. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत मॅसेज पोचला गेला. तर त्यामध्ये आता 537 पेशंटमध्ये आपल्याकडे 87 लोकांचा टुडीको झाला. त्यामध्ये आपली स्लॉट ठरवली म्हणजे 3 तासांमध्ये आपली स्लॉट एंजियोप्लास्टी काल 4 झाल्या, आज 2 आहेत. त्यानंतर एंजियोग्राफीतल्या 82 एंजियोग्राफी निघाल्या, त्यातल्या 24 एंजियोग्राफी डन झाल्या, 35 एंजियोग्राफी डन झाल्या. काही एंजियोग्राफी अजून बाकी आहेत, त्यामध्ये स्लॉट दिलेले आहेत. तर हे शक्य नाही की 13 तारखेपर्यंत आपला कॅम्प होता, तर 13 तारखेच्या पुढे हा कॅम्प जाणार. म्हणजे मला वाटतं अजून 2 दिवस आपल्याला 15 तारखेपर्यंत हा कॅम्प लांबवावा लागेल, कारण पेशंट जास्त झाले. तर
अशा प्रकारे हा कॅम्पला प्रतिसाद मिळाला आणि भविष्यातसुद्धा आम्ही असेच आरोग्याचे शिबिर घेऊ आणि एवढ्या महागड्या टेस्ट ज्या आहेत त्यामध्ये चौगले साहेबांनी आम्हाला मदती केली आणि त्यांनी आम्हाला उत्स्फूर्त केलं की असा लोकांचा कॅम्प तुम्ही महागडा टेस्ट आहे त्यांची भीती घालवण्यासाठी किंवा लोक पैशाअभावी ह्या टेस्ट करत नाहीत किंवा हॉस्पिटलकडे पाठ फिरवली जाते तर त्यांच्या मनातली भीती घालवण्यासाठी आम्ही हा कॅम्प आयोजित केला. सर, ही संकल्पना कशी काय सुचली आणि आता जे आहे की हे पहिलंच तुमचं वर्ष की याच्यापूर्वी पण तुम्ही हे हृदय रोग शिबिर आयोजित केलेलं आहे? नाही, याच्यापूर्वी तुम्हाला माहीत असेल विजय चौगुले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण केला होता, त्यावेळेला चांगला प्रतिसाद मिळाला, पण कालचा जो प्रतिसाद होता त्यापेक्षाही जास्त होता. 4 वाजेपर्यंत आपण नोंदणी ठेवलेली, 4 नंतरसुद्धा 6 वाजेपर्यंत पेशंट विचारत होते, म्हणजे एवढा हा प्रतिसाद होता. अजूनही फोन कॉल्स फोनवर रिसेप्शनवरती आम्हाला कॉल्स येत आहेत, पेशंट विचारत आहेत की अजून काही आम्हाला 13 तारखेपर्यंत कॅम्प आहे, पण त्यामध्ये आम्ही स्पष्ट लिहिलेलं की 9 तारखेला नोंदणी होणार, त्यानंतर आम्ही त्याचे स्लॉट ठरवले जातील. पण काही लोक आजही फोन करून विचारत आहेत कॅम्पबद्दल. सर, हा जो आता कॅम्प आयोजित केलेला, पण त्याच्यानंतर सुद्धा समजा एखादा रुग्ण असा आला की त्याच्यामध्ये आज दोष आढळलेला आहे परंतु परिस्थिती फार नाजूक आहे, अशा वेळेला आपलं हॉस्पिटल रिसर्च सेंटर काय हेल्प करतो? नाही, याच्यामध्ये सर काही ट्रस्ट आपल्या हॉस्पिटलला जोडले गेलेले आहेत, त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी आपल्याकडे आज अवेलेबल आहे, ते हॉस्पिटल आपलं पॅनलवरती आहे, त्यानंतर केंद्र किंवा राज्य शासनाच्या काही योजना आपल्याकडे आहेत, तर त्या माध्यमातून कुठे ना कुठे बसून आपण त्याचा जर त्याकडे फायनान्शियल कंडिशन नसेल, पेशंट आज केवळ आज एंजियोप्लास्टी करायचं 2-1 लाख रुपये खर्च आहे तो भरू शकत नसेल, तर ह्या योजनेमध्ये आपण कुठेतरी बसून त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहोत.